जळगाव जामोदीतील तीन तलाक बिलच्या विरोधात मुस्लिम महिलांनी एल्गार पुकारला आहे. ट्रिपल तलाक हा मुस्लिम समाजातील मोठा प्रश्न नाही, मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्न मानून देशाला वेगळ्या मुद्द्यांमध्ये गुंतवून मुस्लिम समाजात फूट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे, त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा हा त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी जळगाव शहरासह तालुक्यातून दिनांक 2 मार्च रोजी मुस्लिम महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला. मोर्चात महिलांच्या हाती विविध घोषणांचे फलक हे सर्वांचे लक्ष वेधत होते. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्यातर्फे ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात महिलांचा मूक मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी 12 वाजता मोर्चा काजीपुरा चावडी व दुर्गा चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात 2000 जवळपास मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला. अकोला येथून आलेले महेजबीन मॅडम, यास्मिन जहा व जळगावचे 3 असे 5 जणांचे महिला शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना ट्रिपल तलाक कायदा विरोध राष्ट्रपतींनी लोकसभेत केलेल्या भाषणात मुस्लिम महिला यांच्याविषयी केलेले उद्गाराबद्दल निषेध, केंद्राकडून हे बिल लादून मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून या कायद्याला विरोध असून हा कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी मौलाना खलीलू रहमान नदवी, डॉक्टर शाकिर खान, मुफ्ती शोए कासनी, मौलाना इरफान, हाफिज इस्माइल, हाफिज नसीम, जामा नशीदचे सदर जियाउल्ला खान, मुश्ताक जमदार, शेख लाल जमदार, परवेज जमदार, खलील जमदार, आजम कुरेशी, शाहिद कुरेशी, एजाज देशमुख, फिरोज के जी एन, नदीम भाई व सर्व इमान आणि सर्व मुस्लिम बांधव यावेळी हजर होते. पार्लियामेंट के अंदर है तो ट्रिपल तलाक का लाग लाप रही है वो, और मुसलमान औरतों को हमदर्दी का जो झूठी बहाना दे रही है ये, हम इसके पुरजोर है तो मजम्मत करते हैं और इसके खिलाफ हम यहाँ एहतजाजी मुक रैली लेकर यहाँ पर आए हैं. हम आज ये हिंदुस्तान का जो कानून है ये सेकुलर और जमहूरी कानून है. यहाँ हर मज़हब को अपने अमल करने की आज़ादी है. मज़हब पर अमल करने की आज़ादी नहीं है बल्कि 25 आर्टिकल के तहत मज़हब के ऊपर तबलीग करने की आज़ादी दी गई है. और आज की हुकूमत हम इसको ये हमारे हक़ से हमको उल्लंघन कर रही है, हमारे हक़ की ये पामाली कर रही है. और है तो पार्लियामेंट में जो है तो मुश्तरका पार्लियामेंट का जो इजलास था जिसमें तो प्रेसिडेंट ऑफ इंडिया सदर जमहूरिया ने कहा कि हमारी पार्टी औरतों को है तो आज़ादी, सदर जमहूरिया की भी क्या कोई पार्टी होती है, और हाथों को आज़ादी हम उनके इस जुमले का, इस सेंटेंस का है तो खंडन करते हैं. पार्लियामेंट के अंदर जुमला जो कहा गया है प्रेसिडेंट ऑफ इंडिया ने, हम उस सेंटेंस का खंडन करते हैं. हमको आज़ादी तो आज से 1400 साल पहले मिल चुकी थी और अल्लाह के रसूल ने, और इस्लाम ही एक ऐसा मज़हब है जहाँ औरतों को फुल प्रोटेक्शन है. और ऐसा कोई बिल है तो हिंदुस्तान का कानून ऐसा कोई बिल है तो पास करेगा तो हम उसके लिए हर मुमकिन कोशिश करेंगे और हम उसको इतने आसानी से कबूल नहीं करेंगे. और प्रोटेक्शन ऑफ वुमेंस राइट 2017 हुकूमत इतने जल्दी से लोकसभा में पास किया गया कि किसी है तो मुस्लिम पर्सनल लॉ के आलमी और किसी दानिश्वरान का फैसला भी नहीं लिया गया. तो हम है तो इस बिल को, और ये जो बिल है ये कैसा बिल है, ये बिल है तो एंटी शरीयत ही नहीं है, एंटी वुमन, एंटी मर्द, एंटी चिरन और एंटी इस्लाम बिल है. ये बहुत ही ख़तरनाक बिल है. और है तो हम इसकी तो इस बिल को हम लोकसभा में जो पास हो गया और वो राज्यसभा में जेर अलता हुआ है, अटका हुआ है, तो हम है तो हुकूमत से ये अपील करते हैं कि वो है तो राज्यसभा में बिल पास ना के, इसके लिए हम मुस्लिम पर्सनल लॉ के साथ है और मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड इसके लिए जो भी कोशिशें काविशें करेगा हम उसका पूरा ताउन करेंगे और इतने आसानी से हम ये बिल को पास होने नहीं देंगे. पूरी पूरी कोशिश करके रहेंगे कि हम ये बिल पास ना हो. विरोधात आम्ही इथं सरकारच्या विरोधात इथं उभे आहेत आणि हे सर्व महिला त्याच्या विरोधात बोलण्यासाठी इथं जमा झालेल्या आहेत. आमचं या बिलला अगदी मनापासून विरोध आहे. सर्व मुसलमान महिला आमच्या शरीयतीत गव्हर्नमेंटनी कुठलंही हस्तक्षेप, सरकारने कसला हस्तक्षेप करू नये आमची अशी इच्छा आहे. जरी हे लोकसभामध्ये बिल पास झालेलं आहे, आता राज्यसभामध्ये पास होऊ नाही हो आम्हाला ह्याच्याने काही फरक पडणार नाही. आमची शरीयत आम्हाला आमच्या प्राणापेक्षा जास्त
मतलब आहे प्राणापेक्षा जास्त आम्हाला आवडणारी आहे आणि आम्ही आमच्या शर्यतीप्रमाणेच वागणार. काही हो, आम्ही सरकारच्या या बिलाचं बिलकुल मनापासून विरोध करतो आणि आम्ही बिलकुल म्हणजे अजिबात हे बिल मानणार नाही. जरी त्यांनी पास केलं तरी आम्ही कोणी त्याच्यावर होणार नाही. सरकारसमोर कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते सोडून ते फक्त तलाक ट्रिपल तलाक एकही मॅटर नाही आहे. कितीतरी मॅटर्स आहेत, हुंडाबळी आहे, भ्रूण हत्या आहे, हे सर्व हे सोडून हे सर दलित अत्याचार आहे, हे सर्व सोडून बेरोजगारी आहे, असले प्रॉब्लेम्स सोडून सरकार का आमच्या मुस्लिम महिलांच्या मागे पडलेली आहे हे आम्हाला कळेना. आणि आम्ही मनापासून आमच्या शर्यतमध्ये आमची शर्यत इतकी छान आहे की त्यामध्ये ह्या सर्व प्रॉब्लेम्सचं तुम्हाला सोल्युशन मिळेल. हे आमची देवाची दिलेली शर्यत आहे आणि सर्वांचं भलं ह्यामध्ये आहे. सर्व महिलांचं भलं यामध्ये आहे. तुम्ही स्टडी करून पहा तर तुम्हाला कळेल. आय वॉन्ट